अनुषंगाने मला मिळालेलं निमंत्रण, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सर्व आयोजन करणारे आयोजक मंडळी, समस्त टेंपुरदरा ग्रामस्थ मंडळींच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी हे निमंत्रण माझ्याकडेच आलं, पण या वर्षी माझी इच्छा नव्हती यायची. रामबाबाने सांगितलं आमची इच्छा नव्हती, तुमची इच्छा नव्हती, पण देवाची इच्छा होती ना. रॉंग नंबर लागला नाही का? परत रॉंग नंबर लागला. मागच्या वर्षी सांगितलं होत कसं आहे, एकचक पदार्थ जर खाल्ला ना तर बोर जात नाही, वेगवेगळं पाहिजे. दरवर्षी एकच पदार्थ आवडतं ठीक आहे, श्रीमंत खाय श्रीखंड चांगला चांगला आहे खायला, नुसतं मग काय दररोज दररोज श्रीखंडच खायचं का? श्रीखंड जरी चांगलं असेल ना तरी दररोज जर खाल्ला खाण्याचा प्रयत्न जर केला तर श्रीखंड मात्र बोर जाईल. मग असं वाटेल पिठलं खाल्लेलं बरं पाहिजे का त्यांना, एकच पदार्थ खाल्ला तर काय तेच मारत आहे दरवर्षी तेच काय होत नाही. तुम्हाला नाही होणार, सर्वांना आवडत असत, आवडी निवडी वेगवेगळ्या असतात, भिन्न भिन्न असतात प्रत्येकाच्या. कोणाला बेसन आवडतं, कोणाला बागेचीच भाजी आवडतं नाही का, कोणाला आंध्रखंड आवडतं, श्रीखंड आवडतं, गुलाबजामुन आवडतं, वेगवेगळी भिन्न भिन्न आवड असतात. आणि असायला पाहिजे वेगवेगळं पाहिजे, पण पुढल्या वर्षी तरी पाहिजे आताच. कारण कसं या वर्षी म्हणजे मला जे उभं केलंय ना तुम्ही इथे मेलेल्या पुतळ्यात एखाद्या मेलेल्या प्रेतामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही आज, कारण माझा आवाज पूर्ण बसलेला आहे. आधी इथपर्यंत येत होतो रामबाबाला फोन करावं की काय करावं की काय करावं की काय, पण नकोच म्हटलं होतं यावर्षी जाऊ ते काही का असं ना, यावर्षी हेच वैतागणार आहे आपल्याला, कारण अपेक्षा कोणाच्याच पूर्ण होणार नाही आज. इंजिन घासलेलं आहे सगळं, तुला काय करणार आता, पण तुम्हाला सर्वांचं अतिशय प्रेम आहे. परमादरणीय आपल्याला योगायोगाने लाभलेले महान दाते हरिभक्तीपरायण आमचे ते संपतजी भाऊ नांदेडला राहतात, आणि नांदेडला राहून एवढी श्रद्धा आहे या ठिकाणी. तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात माई बापू, मी बऱ्याच ठिकाणी पाहतो गावचे सरपंच जे प्रतिष्ठित लोक असतात ते सत्यात येतात का कधी तरी, रामबाबा येत नाही. हा तुमच्या गावचे सरपंच झोपतात तिथेच, तुम्हीच दरवर्षी राहा, दरवर्षी तुम्हीच राहा, कारण तुमच्यासारख्याची गरज आहे आज, कुठे तुम्हाला दिसत नाही त्यात नाही. कुठे गेले आमचे अर्जुनरावजी भाऊ, अशांची गरज आहे हो, स्वयंपाकघरात नाही का, तुमचं गाव भाग्यवान आहे. आणि मी सांगितलं ना येताना संतोष भाऊ तुम्ही एवढे भाग्यवान आहात, मी नेहमीच सांगत असतो मनुष्याकडे संपत्ती आली ना किरकिर करतो थोडं, हे मनुष्याकडे संपत्ती आलेली आली की माणूस हा भगवंतापासून लांब निघून जात असतो, येत नाही ना म्हणत, त्याला वाटतं मी जर कीर्तनात जाऊन बसलो ना तर माझं इम्प्रेशन डाऊन होईल. नाही संपत्ती ज्यांच्याकडे भरपूर आहे ना त्याला वाटतं मी जर कीर्तनात भागवतात जाऊन बसलो ना तर माझं क्रेडिट काय होय डाऊन होईल. पण चिंता करू नको, तुझं क्रेडिट डाऊन होतं ना संपत्ती कोण देतो, भगवान परमात्मा देतो. अरे ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला एवढं मोठं ऐश्वर दिलं त्याच्या जवळ जर जाण्याची आपल्याला लाज वाटत असेल ना तर कन्फर्म तिकीट आहे पुढल्या वर्षी पुसतच बस स्टँड, तुला भिकच मागायला लावतो. पण मी सांगू माई बापू, भगवान परमात्म्याने ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती दिली तरीही मात्र भगवंताच्या भक्तीमध्ये तो भक्त तल्लीन झालेला असतो, तो या जगामधला एक नंबरचा श्रीमंत आहे, भाग्यवान आहे. मी आवर्जून सांगेल आमच्या भाऊ बद्दल, खरंच ना बऱ्याच गावात जातोय आम्ही असं नाही, खरंच भाग्यवान असं आहे. मी आता याच वर्षी पाहिला माहोल, रामबाबा आले तुम्ही चालाव थोडं इकडे, म्हटलं आता मला नाचवत का काय तिकडे, मला नाचता येत नाही, मग भाऊ आले आता काही खरं नाही आपलं, त्याच गोष्टीपासून लांब आहो मला काही नाचता येत नाही. कार्तिक भाऊ म्हणले माऊली तुम्हाला नाचवतेत म्हणले, मला फोटो काढायचा म्हणून येत आहे तिकडे जाऊन फसवणार.
म्हणून आणलं इथपर्यंत चालू होता इथे रट्टा म्हणले आता इथे इथे होता का तिकडे म्हटलं दोन्ही इकडे नाही पण ते माहोल पाहिला तुमचा धन्यवाद खरोखर धन्यवाद मी नेहमी सांगतो भाग्योदय बहुजन्म समर्थ कोटी जन्म समुत्थेन पुण्य नैव तु लभ्यते कोटी जन्माचं पुण्य जेव्हा मनुष्याचं एकत्रित होत ना त्याच वेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये सत्संगाची प्राप्ती होत माय बाबा लक्षात ठेवा बँकेत तीच व्यक्ती जात ज्याचा बँक बॅलन्स भरपूर असत तीच कोणी जात नाही अरे इथे यायलाय बॅलन्स पाहिजे कुठलं बॅलन्स पुण्यरूपी हे बॅलन्सची गरज नाही या ठिकाणी हे भगवान परमात्म्याची फार मोठी बँक आहे आणि या बँकेत येण्यासाठी फार मोठा पुण्याचा साठा पाहिजे आणि तुम्ही जे आलात ना सज्जन हो या ठिकाणी एवढे असंख्य बहुसंख्येने त्याला कारणच आहे की तुम्ही अतिशय पुण्यवान आहात महान भाग्यवान आहात भाग्योदयेन बहुजन्म समर्जिते म्हणून तुम्हा सर्व माईबापांच्या चरणावर कोटी कोटी वंदन करतो विठ्ठल विठ्ठल काय वर्णन करू कोणाकोणाचं वर्णन करू मी इथे एक एकाहुनी बोली रे तुमचे धावपळ धावपळ करण्याचं वय आहे का रामबाबा तुमचं आहे वय तुमच्यासारखा माणूस एवढी धावपळ करू शकते का तुम्ही म्हणता महाराज पुढल्या वर्षी घेतली पाहिजे म्हणून तुम्ही चालवले का अजिबात नाही त्याच्यातला नाहीच मी तारकाच कॅन्सल करतो मी कुठे जातही नाही कारण हे माझ्या बोकांचं राहतले मला कुठे वेळ आहे अजिबात नाही मी स्तुती कोणाची करतही नाही कारण मला माहिती आहे शास्त्र सांगतं पाप आहे वस्तुस्थिती जावल नाही सुद्धा पाप आहे वस्तुस्थिती आहे की नाही तुम्ही किती वर्षापासून येत आहे दादा इथे बाप रे बाप एक टोप झालं एक टोप झालं तुम्हाला या टेंबूर दर्यामध्ये मी खोटं बोलत आहोत का सांगा किती धावपळ आहे तुमची माहिती आहे का तुम्ही करताय का तुमचे काय ताकद आहे तुम्ही काय म्हटलं मग अशी महाराज ते नंतर खोटं बोलत असेल तर मला माहिती नाही पण 7 दिवसात मी अजिबात खोटं बोलत नाही अरे शक्ती तिकडची आहे सगळी तुमच्यामध्ये जी शक्ती आहे ना आपण तर कठपुतळीचं बावलं आहे त्याला नाचवलं ना तसं नाचतं ते का कोणालाही नाचवतं का ज्याला नाचवायचं त्यालाच नाचवतं ज्याच्याकडे योग्यता आहे ना तुम्हालाच का निवडलं याच्यात तुम्हालाच का निवडलं त्या योग्यतेचं तुम्ही आहात म्हणून पण मी हेच आहे तुम्ही नाही का मी पहिल्यांदाच सांगितलं हो तुम्ही सगळे त्याच योग्यतेच्या तुम्ही अतिशय भाग्यवान आहात म्हणून आणि विशेष करून माझी तरुण मंडळी सुद्धा काय भेटू लागले मगापासून पाहतोय मी त्या माझ्या सर्व तरुण मित्र मंडळीच्या चरणावर कोटी कोटी वंदन करतो सज्जन हो गेल्या 7 दिवसापासून ज्यांच्या मुखारविंदामधून तुम्ही श्रीमद भागवत कथेच्या अमृतपान श्रवण केलंय भागवताचार्य परमादरणीय मला एकदम आपुलकीचे भावना निर्माण झाली ताईंकडे बघितल्यानंतर कारण माझ्या गावाकडल्या आहेत त्या सामान गाव देवच्या चिखले जवळ माझं गाव आहे नक्की गाव इथे आल्यानंतर तुम्ही कसं का टाका टाकला म्हणजे आपल्या इकडे नाही येत कमी लोक भरपूर आहे तरी ताईचाच नंबर कसा यायला लागला त्यांनी बोलावलं आमच्या ताईच्या मुखातून तुम्ही गेल्या 7 दिवसापासून श्रीमद भागवत कथेचं अमृत पान श्रवण केलं माई बापो त्यांच्या चरणा सुद्धा कोटी कोटी वंदन करतो कथा मनुष्याच्या जीवनाची व्यथा घालवतो मी नेहमी सांगत असतो मनुष्याच्या जीवनामधली व्यथा घालवण्याची शक्ती फक्त श्रीमद भागवतामध्ये संसारामध्ये तापलेल्या जीवाला परम शांती प्राप्त करून देणारं शास्त्र श्रीमद भागवत शास्त्र आहे कारण ते नियम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षावर्तते हरे सेवनात् श्रवणात् पाठात् दर्शनात् पापनाशिनी ते नियम वाङ्मयी मूर्ती साक्षात भगवान परमात्म्याची वाङ्मयी मूर्ती आहे साक्षात भगवान परमात्मा
स्वकीयं यत् भवेत् तेजः तच्च भागवते तदा तिरोधाय प्रविष्टोऽयं श्रीमद्भागवतार्णवम्। भगवान परमात्मा जेव्हा आपल्या परमधामाला गेले आपलं संपूर्ण तेज त्यांनी भागवतामध्ये ठेवलं आणि म्हणून हा ग्रंथ साधने साक्षात भगवान कन्हैया आहे। आणि ह्या कथा ऐकल्यानंतर मनुष्याला तर सद्गती प्राप्त होतेच होतं, पण आपलं नुसतं मस्तक जरी या ग्रंथावर टेकवलं तरीही मनुष्याच्या जीवनाचं कल्याण आहे। विठ्ठल विठ्ठल सर्व माय बापांच्या चरणावर कोटी कोटी वंदन करतो। या ठिकाणी या कार्यक्रमाकरता लाभलेले आमचे गायनाचार्य परमादरणीय दिगंबरजी महाराज आहेत, मृदंगाचार्य परमादरणीय हरिभक्तवान श्री कार्तिकजी महाराज आहेत, आमचे नाव माहिती आहे का तुमचं मला, भीमरावजी महाराज आहेत आणि माझे दादा आहेत आमदेव दादा, आमच्या गजानन दादा आहेत। हे दादा का म्हणतोय, जीवापाठ प्रेम करणारी मंडळी आहेत माझ्यावर, या म्हणतात तुम्ही अतिशय जीवापाठ प्रेम करणारी मंडळी। हे चार लोक मला महाराज म्हणून नाही वाटत, तुम्ही मला महाराज म्हणावे नाही, म्हणायला नाही पाहिजे मी। हे लोक दिसले की मला असं वाटतं की बस आता माझे भाऊ थांबा आहेत, तुम्ही काही आले तुम्हाला बोललो मी, तुम्ही असल्यामुळे मला काही टेन्शन नाही, कारण आज माझा जरी घसा गेला आमच्या बाबा आहेत। सर्व गायक मंडळी नाव कोणाचंच माहिती नाही, पण सर्वांच्याच बद्दल आदर फार मोठा आहे, सर्वांच्या चरणावर कोटी कोटी वंदन करतो। आमचे सोपदार बाबा आहेत, बळवाडीचे सावरगावचे बाबा आहेत, बळवाडीचे दोघांचे चरणावर कोटी कोटी वंदन। मृदंगाचार्य पेटीवादक बाबा आमचे, आणि या ठिकाणी सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे माझ्या मायबापांसारखे तुम्ही सर्वांचे चरण कोटी कोटी वंदन। विठ्ठल माहती गौढणी तवती पालती दुधानी, सज्जन हो काल्याचं कीर्तन म्हटलं रे म्हटलं की भगवान परमात्म्याच्या चरित्राचंच वर्णन करायला पाहिजे, असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे। भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करायला पाहिजे, बरोबर आहे, पण कोणत्या भगवंताचं? किती देव आहेत आपल्या धर्मामध्ये? रामबाबा किती देव आहेत? किती कोटी देव आहेत आपल्या धर्मामध्ये? 33 कोटी। बाप रे बाप, 33 कोटी देव, खरंच आहे का? खरंच असेल का? आपण सगळेच जण म्हणतो 33 कोटी देव आहे, आणि मुस्लिम समाजामध्ये किती आहे, किती कोटी आहे? 1 कोटी, फक्त एकच आलेला आहे। ख्रिश्चन धर्मामध्ये एकच आहे, हिंदू धर्मामध्ये कोण म्हणते असं, कोण म्हणते कोण असं? सज्जन हो, हीच फार मोठी शोकांची काय आपली, आपण ज्या धर्मामध्ये जन्म घेतला त्या धर्माबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही। लोक म्हणतात म्हणून महाराज आम्ही म्हणतो, आम्हाला काय माहिती? लोक म्हणतात 33 कोटी देवता हिंदू धर्मात आहे, पण आपण या गोष्टीचा विचार कधी केलेलाच नाही। 33 कोटी देव नाही सज्जन, लक्षात ठेवा, कोटी शब्दाचा अर्थ समजून घेणं हे अतिशय गरजेचं आहे। कोटी हा शब्द संस्कृत मधला आहे, मराठी मधला नाही हा, आणि कोटी शब्दाचा अर्थ काय होत मराठीत? प्रकार। काय होत? प्रकार। 33 कोटी वगैरे काही नाही, 33 प्रकारचे देव, ऐकत आहात ना तुम्ही बालकनीवाले? तिकडे काहीच माहिती नाही। कोटी शब्दाचा अर्थ आहे मराठी प्रकार, 33 प्रकारचे देव, पण हे खरे देव नाही, हे बनवलेले देव आहे, बनवलेले
भगवान परमात्म्याच्या हाताखालचं नोकर. मंत्रिमंडळात एक एक काम प्रत्येकाला वाटप केलेलं असत. महसूल खात, जलसंधारण, पर्यावरण, एक एक खात प्रत्येक मंत्र्याकडे दिलं. आणि ते मंत्री म्हणजे काय? पंतप्रधान होऊ शकतो. हे जे देव आहेत हे भगवंताच्या हाताखालचे नोकर आहेत, मंत्री आहेत. एक एक खातं इंद्राकडे कुठलं खातं दिलंय? कुठलं खातं इंद्राकडे? कुठलं खात आहे? वरुण देवतेकडे. वरुण देवतेकडे काहीच माहित नाही. पाण्याचं एका एका देवतेकडे एक एक खातं वाटप केलेलं आहे. मी सांगत होतो हे देव नाही, हे भगवंताच्या हाताखालचा नोकर आहे, मंत्री आहे. इंद्र हा देव आहे का बाबा? इंद्र देव आहे का? आपण त्याला देव समजतो पण ते ओरिजिनल देव नाही. त्याचा बाप जे आहे ना त्याला बनवणारा ते वेगळं आहे. ते म्हणजे इंद्र नाही. बरं, मी तुम्हाला विचारतो, इंद्र बनायचा आहे का तुम्हाला? राम बाबा बनायचा आहे का? नाही बनायचा. कोणाला बनायचंय? ज्याला बनायचं असं ना त्याच्यासाठी सांगतो. सोपा उपाय, इंद्र बनणं म्हणजे काय? काय काय एवढं मोठं काय हे करायला काय करावं लागेल दादा इंद्र बनण्यासाठी? ज्याला इंद्र बनायचंय ना त्यांना काय करायचं सांगतो ऐका. त्यांना 100 यज्ञ करायचे ना इंद्र. आता यज्ञ कसा करायचा? 7 दिवसाचा 1 यज्ञ. त्या यज्ञामध्ये 7 दिवस 7 रात्र सारखी तुपाची धार. कशाची? पण म्हशीच्या तुपाची नाही. महाराज जर्शा गाई अजिबात नाही, गावरान गाईच्या. गावरान गाईच्या तुपाची धार 7 दिवस रात्रंदिवस सतत चालू ठेवायची. कशाने टाकायची धार ती? कशाला टाकायची? तुम्ही टाकत नसता का? पडीने. आमच्या गावात एक बहादर पडीने नाही म्हणे बाबा, काठीने म्हणे. काठी तुपाय टाकायची. ते काठीने नाही चालत आणि पडीने नाही चालत. ती धार एवढी पाहिजे हत्तीच्या सोंडे एवढी. गावरान गाईचं तूप, 7 दिवसाचा यज्ञ पूर्ण झाल्यानंतर असे यज्ञ किती करायचे? 100. जेव्हा 100 यज्ञ पूर्ण होईल तेव्हा तुम्ही इंद्र होईल. तुम्ही सुद्धा इंद्र व्हाल. मग ते त्याचं पुण्य समजा की ते इथे येणार आहे. साधारण माणूस आहे तो. कोण आहे इंद्राचा? कोण आहे? म्हणाल महाराजा डोक्यात ताण कशाला देताय तुम्ही? पटापट चरित्र सांगा ना. चरित्र तुम्हाला सगळंच माहित आहे. कोण आहे इंद्र आता सध्या? ऐका माहिती, सध्या बलिराज आहे इंद्र. भूपेंद्र भगवान परमात्मा आहे, बरोबर ना? कोण आहे बलिराज? किती यज्ञ केले होते? 99. 100वा यज्ञ चालू होता. काय झालं तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये, कथा ऐकलेली आहे तुम्ही. 100 यज्ञ केल्यानंतर तो मनुष्य सुद्धा इंद्र बनू शकत. आता हा इंद्र आहे, याची गादी त्याच्या ताब्यात तोपर्यंत आहे जोपर्यंत त्याचा पुण्याचा साठा आहे तोपर्यंत. त्याचा पुण्याचा साठा संपला रे संपला, मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती मग अरे मृत्यू लोका. मग अरे त्याचा पुण्य संपल्यानंतर त्यालाही सुद्धा या मृत्यू लोकावर यावं लागतं. परत माणूस म्हणून जन्म घ्यावा लागतो. मग तो का देव आहे का? ज्याला देव म्हणायचं नाही हे बनवलेले देव आहे. पुण्य कमावलं, पुण्याचा साठा तयार केला म्हणून देव झाले. 33 प्रकारचे देव कोणते? त्यापैकी 12 आदित्य. कोणते आहे 12 आदित्य? विवस्वान, अरियमा, उषा, कोष्टा, सविता, भग, धाता,
विधाता वरुण मित्र इंद्र त्रिविक्रम हे 12 आदित्य 11 रुद्र किती झाले 12 11 23 8 वसु किती झाले 32 एक इंद्र आणि एक प्रजापती किती झाले 33 हे 33 प्रकारची देवता त्याच्या हाताखालचे नोकर आहे आलं का लक्षात मग आता मी तुम्हाला विचारतो हिंदू धर्मात देव किती आहे किती आहे एकच आहे सज्जन हो लक्षात ठेवा अल्लाह तोच आहे वाडाय तोच आहे परमात्मा तोच आहे तेरा नाम अनेक तू एक ही है अनेक रूपे अनेक वेशे अनंत रूपे अनंत वेशे देव आहेत
राहील लक्षात. आता तुमच्या समोर जर कोणी म्हटलं ना, हिंदू धर्माची विटंबना बरेच लोक करतात, तुमच्या धर्मात 31 कोटी देव, आमचा तर एकच आहे. आमचा एकच आहे. कोण स्थापन केलं धर्म? हिंदू धर्म कोणा केला? मुस्लिम धर्म कोणा केला स्थापन? मोहम्मद पैगंबराने. ख्रिश्चन धर्म? कोणा केला? आपला धर्म आपल्याला माहित आहे, दुसऱ्याचा धर्म कशाला विचारताय? प्रत्येक धर्म कोण स्थापन केलं तुम्हाला नाव सांगता येईल, पण हिंदू धर्माचं नाव सांगता येत नाही का? अरे हा सनातन धर्म आहे. आधी एकच धर्म होता, ते आता फाटे फुटले. आधी एकच घर असत, त्या बापाला मुलं किती राहते? तीन. एकच घर असत, पण लग्न झाल्यानंतर ते इकडे, ते तिकडे, ते तिकडे, तसंच झालं. हे तसंच झालेलं आहे. एकच धर्म होता या जगाच्या पाठीवर, फक्त हिंदू धर्म. आणि आता वेगवेगळे धर्म पंथ आता निघू लागले. या धर्माच्या सूत्राचे एवढे अवघड आहे माई बाप, हे साधारण माणसाला कळतच नाही. हिंदू धर्म म्हणजे काय साधा आहे का? अरे धर्म एवढा अवघड आहे, कळतच नाही. या धर्माचे सूत्र ते एवढे अवघड आहे. जसं गणिताचे सूत्र, ते गणिताचे सूत्र जर माहीत असलं तर गणित सुटतं ना. सूत्र जर माहीत नसला गणित आपल्या बापालाही सुटत नाही. तसा हिंदू धर्म एवढा काही सोपा नाही कोणालाही कळायला, त्याचा अभ्यासच करावा लागतो. जेव्हा शास्त्राचा अभ्यास करतो ना मनुष्य, तेव्हाच हिंदू धर्म त्या माणसाला कळतो. तोपर्यंत नाही. विठ्ठल विठ्ठल अनेक अवतार भगवान परमात्म्याने आपल्या भक्तासाठी धारण केले. अनेक अवतार धारण केले. किती अवतार केले? 24 अवतार. संत मालिकेमध्ये 10 अवतार सांगितले. अवतार किती असू द्या, त्या अवताराचे प्रकार गर्ग संहितेमध्ये 6 सांगितलेले आहे. अंश 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 अष्टदावे शकला पूर्ण प्रगत्यते व्यासाद्येष्ट मृत षष्ठ परिपूर्णतम स्वयं. अंश 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 आवेश कला पूर्ण आणि परिपूर्णतम, 6 अवतार, 6 प्रकार. त्यापैकी पूर्ण अवतार प्रभू रामचंद्राचा आणि परिपूर्णतम अवतार भगवान श्रीकृष्णाचा. पूर्ण अवतार त्याला म्हणावं ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे, पण कार्य करण्याचं स्वातंत्र्य अजिबात नाही. त्याला काय कुठला अवतार म्हणावा? तुमच्या डोक्याच्या वरून नाही चाललं ना? मग मी चरित्र सांगतो तुम्हाला काय. पूर्ण अवतार त्याला म्हणावं ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे, पण कार्य करण्याचं स्वातंत्र्य अजिबात नाही, त्याला पूर्ण अवतार म्हणावा. पूर्ण अवतार कोणाचा होता? भगवान प्रभू रामचंद्राचा. प्रभू रामचंद्रजींकडे सामर्थ्य होत असत, जेव्हा काहीही करता आलं होतं. काय नसतं करता आलं? श्रीकृष्णाला 16108 होत्या, याला 10-5 केले असतं तर काही फरक पडला असता का? पण नाही का? भगवान प्रभू रामचंद्र अवतार घ्यायच्या आधी 12,000 वर्षाच्या आधी वाल्मिक ऋषीनं जसं लिहून ठेवलं तसं त्याला वागावं लागलं. म्हणजे प्रभू रामचंद्रजीकडे सामर्थ्य होत पण स्वातंत्र्य नव्हतं, आणि भगवान श्रीकृष्णाकडे स्वातंत्र्यही होत आणि सामर्थ्य सुद्धा होत. म्हणून भगवान प्रभू रामचंद्र श्रीकृष्णाचा अवतार
हा परिपूर्णतम अवतार सांगितला. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्ययैवही एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्यम चकार. ज्यात पूर्णत पूर्ण लक्षण दिसून येत, ज्यात संपूर्ण तेज विलीन होत, नवे नवे एका कार्या करता येऊन कोट्यामध्ये कार्य करत, त्याला परिपूर्णतम अवतार म्हणावा. आणि असा परिपूर्णतम अवतार असणारा भगवान परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा यांनी जे चरित्र गोकुळामध्ये केलं, त्याच चरित्राचं वर्णन काल्याच्या दिवशी करायला पाहिजे. आपल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जन्म घेतला. जन्म घेतला, सगळीकडे बातमी पसरली, सगळ्या गोप गोपिकांच्या कानावर बातमी गेल्यानंतर एवढा आनंद झाला. वान भरणी या ताटी नंदा घरी नाली दाटी. पुढे काय? एक धावी एक पुटे माट ताटी सुंत वडे गवळण मन ती गौड निला. पुत्र झाला येशोदेला. अगं ऐकलं का? येशोदेला मुलगा झाला. येशोदेला मुलगा झाला म्हटल्यानंतर सर्वच्या सर्व गोपिका नंदाबाबाच्या राजवाड्यामध्ये आल्या. भगवान परमात्म्याचं ते रूप बघितलं, सगळ्या पागल झाल्या. 6 महिने उत्सव झाला आणि भगवान परमात्मा आता हळूहळू मोठे होऊ लागले. आणि मोठे झाल्यानंतर भगवान परमात्म्याने सर्व गोपालांना एकत्रित जमवलं. एकत्रित जमवल्यानंतर सगळ्या गोपाळांकडे आपली दृष्टी अवलोकन केली, बघितलं गोपाळांकडे. आणि गोपाळांकडे बघितल्यानंतर भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की सर्व गोपाळांच्या तब्येती कशा होत्या? बारीक होत्या. भगवान परमात्मा म्हणू लागले, का रे गोपाळांना तुम्हाला खायला वगैरे नाही का काही? तेव्हा पेंड्या म्हणू लागलं, तेव्हा आम्हाला खायला भरपूर आहे रे. खायला भरपूर? ज्याला खायला माल असत त्याची तब्येत कशी काय काय बारीक थोडी असत. तुम्ही म्हणू लागला खायला भरपूर आहे, खायला भरपूर आहे, तब्येत कशी काय बारीक? जेव्हा आम्हाला खायला भरपूर आहे, पण अडचण अशी आहे जे पदार्थ आम्ही खातो ना त्या पदार्थाने आमचं पोटच भरत नाही. जे पदार्थ आम्ही खातो ना त्या पदार्थाने आमचं पोटच भरत नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही काय बोडीत गेले होते का आले कुठे? तुमच्या गावात भेटतच नाही तर कुठे जात? हायवे पास केला इकडे गाडी, सिंगल रोड न टाकली गाडी, असं वाटतं आपण कुठे जंगलात चाललो की काय गाव आहे की नाही. इकडे गावात आल्यानंतर असं वाटतं की बापरे स्वर्गासारखं होता. अक्षरशः पागल झालो. दरवर्षी तुम्ही काढता पण मला काही माहिती नसतं. या वर्षी माहोल बघितला ना इथे, अक्षरशः माझं डोकं कामच करत नव्हतं. हँग मारलं डोकं का? स्वतःच्याच गावाला मोठा समजतो तू? अरे तुझ्या गावापेक्षा असे गाव पडलेले. एवढ्या वर्षापासून कीर्तन बरेच केले इथे पण हे माहोल नव्हता. फक्त तुमचे तोंड मी फक्त कीर्तनातच खाल्लं होतं. काय माहोल होता? काय तरुण मंडळी धावत होती. माझ्या तरुणांना खरंच धन्यवाद बाबा तुम्ही, धन्यवाद तुम्ही. आणि खरं सांगू का माझ्या मित्रांनो, आज तुमचीच गरज आहे देशाला, तुमची गरज आहे. तरुण मंडळी इकडे नाही आहे. कुठे येते तरुण मंडळी? पंचपुरीवर बिअर बार मध्ये हातचे तरुण नाही. मी सांगत असतो या देशाचा खरा खांब आपला तरुण आहे. तरुण जर मजबूत जर असेल ना तरच देशाचं रक्षण होऊ शकतं. तरुण जर मजबूत असेल ना तरच गावाचं रक्षण होऊ शकतं. तरुण जर मजबूत असेल ना तरच स्वतःच्या घराचं रक्षण होऊ शकतं. तरुण ज्या घरचा बर्बाद झाला ना, त्या घर कितीही चांगलं असू द्यावं, त्या घराचा सत्यानाश व्हायला काहीच वेळ लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माझ्या तरुणांना आधी एकच विनंती आहे तुम्हाला, तुम्ही एवढा सोहळा जर भगवान परमात्म्याचा एवढ्या उत्साहाने करत असाल
आपलं जीवनही एवढ्या आनंदाने जगायचं, एवढ्या मस्तीत जगायचंय आपल्याला. आणि आपलं जीवन जर आपल्याला मस्तीत जगायचं असेल ना सज्जनांनो, तर आपण निर्विष्णी जीवन जगणं हे अतिशय गरजेचं आहे. मी सांगत असतो, खांब कितीही मजबूत असू द्या, कितीही टणक असू द्या, त्या खांबामध्ये एकदा का भुंग्याने प्रवेश केला ना, मग ते खांब कितीही मजबूत असू द्या, त्याचा फुगा वाजवायला काहीच वेळ लागत नाही. तसा तरुण कितीही धष्टपुष्ट दिसू द्या, धष्टपुष्ट कितीही दिसू द्या, आणि तो कितीही ताकदवान असू द्या, पण वेषणरूपी भुंग्याने जर त्या खांबामध्ये प्रवेश केला ना, तर तुमचा फुगा कधी वाजवणार तुम्हालाही कळू देत नाही. विठला विठला. म्हणून माझी एकच विनंती आहे तुम्हाला, तुम्ही एवढं मोठं कार्य करताय ना, मग भुंग अजिबात लागू देऊ नका. अजिबात नाही, तरुण म्हणजे वाघ आहे, वाघ. आणि तरुणाने वाघासारखंच राहिला पाहिजे, आणि तो तरुण वाघासारखा तेव्हाच राहू शकत जोपर्यंत त्याला कुठलंही व्यसन नाही तोपर्यंत. विठल म्हणून एकच विनंती आहे, तुम्ही एवढा मोठा उत्सव करता ना माझ्या सज्जनांनो, माझ्या मित्रांनो, माझी तरुण मित्र मंडळी सगळी तिकडे धावपळ करत आहे, पण तुम्ही माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, आवाजाकडे. इथे काही आहे जास्तीत जास्त तिकडेच आहे. आणि म्हणजे काय, मी काय तरुणांना सांगतो, तुम्हाला काही सांगतच नाही काय, त्याचं कीर्तन तुमच्यासाठी नाही का, तुमच्यासाठी आहे नाही का. तुम्ही कशा तरी आले इथे या सप्त्यात, या कीर्तनात कशासाठी येऊन बसले तुम्ही, जेवासाठी कुठे आले हा. बरं हे जाऊ द्या बाबा, आपण सप्त कशासाठी करतो, करतो कशासाठी, जीवनावर परिणाम झाला पाहिजे म्हणून का, टाइमपास करण्यासाठी. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला वर्षाच्या पूर्ण 7 दिवसाचा अंदाजित खर्च किती लागत असेल? 3 लाख. बापरे बाप, 3 लाख रुपये वर्षाला एका सप्त्याचा खर्च. मला सांगा सत्यन हो, सप्त्याचा एका वर्षाचा खर्च जर 3 लाख रुपये असेल, एवढा मोठा खर्च करूनही आपल्या जीवनावर जर त्याचा काहीच परिणाम होत नसेल ना, तर गाढवाने शेत खाल्लं पुण्य नाही. निवड टाइमपास करायचा, रट्टावून खायचा 7 दिवस. मला हे सांगा, समजलं इथे 7 दिवस चुलच पेटत नाही, गावातल्या चुलीच बंद आहे, एवढा मोठा खर्च, एवढा माहोल तुम्ही करता, भगवंताचा उत्सव करता माझ्या मायबापांनो, एवढा खर्च करता, मग एवढा खर्च करून जर आपल्या जीवनावर त्याचा काहीच परिणाम होत नसेल, तर मला सांगा टाइमपास नाही का आपल्या जीवनामधला, नाही का टाइमपास आपल्या जीवनातला. सप्ते याच्यासाठी करायचे, आपल्या जीवनावर त्या सप्त्याचा काहीतरी परिणाम झाला पाहिजे. परत वळायला कथा होती माझी, पूर्ण सप्ता ते तरुण पोरं करतात, हा माझ्यासोबत होता, याला माहिती आहे. बाबा तुमच्या वयाचा भाऊ, तुमच्या वयाचा एकही माणूस नाही त्याच्यात, पूर्ण तरुण, पूर्ण तरुण. माझी कथा झाली या वर्षी, पुढल्या वर्षीची कथा मागू लागले मला, म्हटलं भाऊ पुढल्या वर्षीची कथा देतच नाही, एक वर्ष देतो, दुसऱ्या वर्षी जर द्यायची असेल ना माझी अट असत, तर म्हणजे तुम्ही अट कुठली सांगा, म्हटलं तुम्ही माडकरी बनत असाल तर, तुम्ही गुटखा तंबाखू दारू जर सोडत असाल तर अरुण महाराज तुमच्या गावाच्या, तर आता एवढा काही मोकळा नाही अरुण महाराज एवढ्या लांब तुमच्याकडे यायला. सोडता का, तयार आहे का, आजच्या दिवस तुम्हाला वेळ आहे, उद्या काला झाल्यानंतर जाणार आहोत, रात्रभर तुम्हाला विचार करायला वेळ आहे, विचार करा. तुम्हाला अरुण महाराजांना जर गावात बोलवायचं असेल, तुम्हाला जर वाटत असेल महाराजांनाच आपल्या गावात कथा केली पाहिजे पुढल्या वर्षी, तर तुम्ही मला सर्व त्या सर्व निर्वेशनी, पण निर्वेशनीच नाही तर मला माडकरी पाहिजे. तयार आहात का तुम्ही? तयार जर असाल तर पुढल्या वर्षी कथेची तारीख घ्या, नाहीतर तुमच्यासारखे गाव लय पाहिजे मी. विठल विठल विठल. तरी बोललो का तुम्हाला, नाही बाबा मला एवढं कमी होते ना एवढ्या लांबून, आणि तिकडेच जायचंय परत मला अजून.